दिवसभर 3 दिवस इथं बसणार होते तेव्हा असं वाटायचं की काही शेतामध्ये काम करून आलो का एवढं जमल्या सारखं व्हायचं म्हणजे एवढं आणि आपल्या समोर जर एनर्जेटिक शिक्षक असेल ना त्यांनी ज्या प्रकारे काल गाणं सादरीकरण आपल्या समोर केलं ना तसं आपण जर शाळेत मुलांना शिकवलं तर मला नाही वाटत शाळेत मुलं अनुपस्थित राहतील किंवा शाळेत येणार नाही किंवा पट्टा म्हणजे पटामध्ये सुद्धा वाढवेल कारण मुलांना एकत्र खेळून ठेवण्याचं जे त्यांच्याकडनं कौशल्य आपल्याला शिकायला मिळालं ट्रेनिंग तर असतातच आणि ट्रेनिंग विषय सांगायचं झालं तर ठाकरे सरांनी सुद्धा खूप छान एकदम सायलेंटली बोलणार पण वर्गात जेव्हा ते बोलायचे ना तेव्हा कुणीच असं की दुर्लक्ष केलं नाही कारण एक ती सुद्धा एक कला असते की मोठ्या मोठ्याने बोलून आणि मग वर्ग कंट्रोल करणं पण त्यांनी एकदम शांततेत बसून किंवा शांततेत सांगून सगळ्या म्हणजे जे काय आपल्याला नेमकं पाहिजे या ट्रेनिंग मधून ते त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे म्हणजे आणि बघा आपण इथं लाईटली घेतो ट्रेनिंग परंतु जेव्हा आपल्याला ट्रेनर म्हणून ट्रेनिंग हेच तुम्हाला सांगायची मला गरजच नाही कारण तुम्ही सगळे माझ्यापेक्षा सिनियर आहात पण जेव्हा तिथे ट्रेनिंग घ्यायला जायचं असतं ना एक एक पॉइंट लक्ष ठेवून देऊन ऐकायचं असतो कारण इथं जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला द्यावंच लागतं पण आपले सगळे शिक्षक हे आपल्याला समजावून घेतात म्हणून ठीक आहे पण बऱ्याचशा केंद्रामध्ये समोर ते शिक्षक गेला ना तर खाली बसणारे खूप प्रश्न विचारतात आणि म्हणून मग आपल्याला जेव्हा ट्रेनिंग घ्यायचं असतं ना तेव्हा खूप लक्ष देऊन ऐकावं लागतं म्हणून मग त्यांची तळमळ बघून कुणीच त्यांना सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला म्हणजेच मग सगळ्यांच सुद्धा याच्यामध्ये ह्या कारण शिकवणारा देणाऱ्याकडे भरपूर आहे तो भरपूर देऊ शकतो पण घेणारा असेल तरच देणाऱ्याची किंमत असते आणि आपण सगळ्यांनी इथं छान प्रकारे पार्टिसिपेट केलं त्यांनी वेगवेगळे उपक्रम इथे घेतले त्या उपक्रमांमध्ये आपण पार्टिसिपेट केलं आणि मॅडमांनी सुद्धा कारण बघा एखादा आता हे आहे पण यांना सांभाळून ठेवण्याची डोर असते ना ती मुख्य जो असतो ना आपल्या कुटुंबाचा आपल्या कुटुंब प्रमुख जो असतो ना त्यांच्याकडे असते आणि मॅडमांनी सुद्धा दिवसभर आणि मॅडमांनी जेव्हा थोडस चलबिचल व्हायला लागली का बरोबर एखादा टमणा मारला का बाकी सगळं ठिकाण हे कौशल्य की नेतृत्व गुण काय असतं हे त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकायला मिळालं म्हणून ज्युनियर लोक जे असतात ना त्यांना असं सिनियर जे असं ट्रेनिंग वगैरे असतात त्यांच्याकडून खूप शिकायला मिळत असतं आणि ह्या ट्रेनिंग मधून खरंच बोलल्या मॅडम आणि ठाकरे सरांनी खूप छान प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि मूल्य रुजवायचं हे आणि आपण शाळेत शिकवतो हे मूल्य आहे ते मूल्य आहेत परंतु ह्या ट्रेनिंग मधून आपल्याला असं शिकायला मिळालं की मूल्य आपोआप त्या मुलांमध्ये कसे रुजवले जातील की आता आपण त्यांना सांगायचे की आता आपण न्याय म्हणजे मूल्य तुमच्यामध्ये रुजवायचं आहे आणि मग असं करायचं तसं करायचं ते काहीच नाही सगळं उपक्रमा थ्रू प्रॅक्टिकली आणि त्यांच्या नकळत घ्यायचंय आपल्याला आणि हे काही एका वर्षात होईल किंवा हे किंवा ह्यावेळी एवढ्या कालावधीत होईल असं काही नाही सुरुवातीपासून आपण त्यांच्यावरती संस्कार करत जायचे आहे आणि ही जी मूल्य रुजवणूक आहे ना ही शाळेतच नाही तर ही आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे कारण आपल्या घरात बघा कौटुंबिक वातावरणात जर राहिलेलं जे मुलं असतील ना आता नवरा बायको आणि मुलं जर राहतात ना त्या मुलांमध्ये आणि जे मुलं फॅमिलीमध्ये राहतात ना त्या मुलांमध्ये खूप फरक असतो की आता आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा जरी आला ना तरी आपले मुलं ही रिस्पीच करतात त्यांना कारण त्यांना ना ते म्हणजे सवय नसते त्यांना दुसरं कोणी माणूस आणि त्यांच्या त्यांच्या वस्तू त्या म्हणजे असं वाटून घ्यायची शेअर करायची त्यांना सवय नसते म्हणून मग हे जे मूल्यवर्धन ट्रेनिंगच म्हणूनच गरज पडली आधी का असं ट्रेनिंग होतं तरी सुद्धा प्रत्येकाला म्हणजे किती चांगले संस्कार होते मुलांवर पण आता का गरज पडली कारण आई वडील नोकरी करतात मूल एकटंच घरी राहतं आणि मग त्याच्यावर संस्कार करायला म्हणजे अजून सुद्धा माझा असा अनुभव आहे की जे मुलं आहे ना फॅमिलीमध्ये राहतात ना त्यांचा बौद्धिक विकास भावनिक विकास जास्तीत जास्त भावनिक विकास खूप झालेला असतो आजी आजोबांना म्हणजे आपले आई वडील कशी काळजी घेतात आपण पण आपल्या म्हणजे आपल्या आई वडील जसे आपल्या आई वडिलांची त्यांच्या आई वडिलांची काळजी घेतात तसं आपण सुद्धा आपल्या आई वडिलांची म्हणजे हे रुजवणूक आपण त्यांना सांगत नाही की तुम्ही घ्या किंवा काय ते आपोआप रुजवले जातात म्हणजे आता हे कुठेतरी कमी पडत चाललेलं आहे म्हणून या ट्रेनिंगची आता आपल्याला गरज भासलेली आहे आणि म्हणूनच हे ट्रेनिंग आपल्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे आपण आपल्या शाळेमध्ये जाऊन वेगवेगळ्या उपाय आणि सुरुवात करून दिली कारण त्या पुस्तिका आलेल्या आहेत आणि त्या पुस्तिका म्हणजे माहिती नव्हतं काहीच नाही आम्ही तर वाटून दिल्या त्या पहिलीच्या मुलांना दुसरीच्या मुलांना म्हणजे माहिती नव्हतं त्या पुस्तिकाचा वापर कसा करायचा आणि आपण वाचन लेखन गणन हे मूलभूत क्षमतांकडे लक्ष देतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा आता महत्वाच्या ठरलेल्या आहेत म्हणून ह्या ट्रेनिंगची गरज पडली असेल असं मला वाटतं आणि हे जे आपल्यापर्यंत काय द्यायचं होतं त्यांना ते आपल्यापर्यंत पोहोचलं आहे म्हणजेच त्यांचा हेतू हा 3 दिवस त्यांनी जे ट्रेनिंग दिलं तो संपन्न झाला आणि तेच आपण आपल्या मुलांपर्यंत पण पोहोचवायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
अतिशय सविस्तरपणे सगळं 3 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये काय काय झालं ते सविस्तरपणे मॅडमने